जे जे अपनाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकलजना, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम। शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र कांबी गावात विश्वासनंद महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री विश्वासनंद महाराज वारकरी शिक्षण संस्थेत बाल संस्कार शिबिराचे आयोजन। कांबी गावाला एक धार्मिक इतिहास परंपरेचा वारसा आहे। या बाल संस्काराच्या माध्यमातून मुलांवरती धार्मिक संस्कार व्हावेत म्हणून संस्थान आणि कांबी ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन गेल्या 3 वर्षापासून करण्यात येत आहे आणि यापुढेही कायमस्वरूपी संस्था करणार आहे। या शिक्षणातून उद्याची येणारी पिढीवर धार्मिक संस्कार व्हावेत आणि श्री संत एकनाथ महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज यांचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचावेत, चांगली पिढी निर्माण व्हावी याचे असे विचार धार्मिक समाजाचे उपयुक्त असावेत अशी माहिती संस्थांचे हरिभक्तपरायण विनोदाचार्य भाऊसाहेब महाराज पन्हाळकर यांनी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली। संस्था आपण कांबी या गावी गेल्या 5 वर्षापासून हा भव्य आध्यात्मिक बालसुसंस्कार शिबिर आयोजन करत आहोत। आपल्या या देशाला, महाराष्ट्र भूमीला ही संतांची भूमी आहे म्हणून आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये या लहान लहान मुलांना की या देशामध्ये आपला धर्मग्रंथ काय आहे आणि या देशाला या गीताग्रंथाची काय गरज आहे हे सगळं महात्म्य शिकवण्याकरिता आपण 1 महिना मुलांची ट्रेनिंग घेत असतो। त्यांना टाळ पखवाद विना कसं वाजवायचं, हरिपाठ काय आहे, ज्ञानेश्वरी काय आहे, गाथा काय आहे, गीता काय आहे आपण त्याची माहिती देत असतो। जवळपास पहिल्या वर्षी आपल्याकडे 185 विद्यार्थी शिकत होते, त्यानंतर दुसऱ्या वर्षी आपल्याकडे थोडे कमी होते आणि यंदा थोडं पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे जवळपास 50 ते 60 विद्यार्थी आपल्याकडे आता शिक्षण घेत आहेत। 1 महिना आपण त्यांना सर्व पद्धतीची व्यवस्था करतो, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि संध्याकाळी जेवणाची व्यवस्था असते। त्यानंतर आपण या ठिकाणी हरिपाठ, गीता गाथा, ज्ञानेश्वरी मोठमोठे शिक्षक लोक आपल्याला या ठिकाणी येऊन शिक्षणाचं ज्ञान देत असतात आणि मुलं त्यामधून या ठिकाणी घडत आहेत। खऱ्या अर्थाने फार मोठं काम कांबी या गावी आपण या ठिकाणी करतो आहेत। सगळे मित्र कंपनी, सर्व महाराज मंडळी मला या ठिकाणी सहकार्य करतात, गावकरी मंडळी फार मोठं सहकार्य करतात। गावातून रोज मुलांना पंक्ती आहेत जेवणाकरता, फार मोठं सहकार्य गावाच्या माध्यमातून होत आहे। श्री सद्गुरू विश्वासनंद महाराजांची कृपा या आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेवरती आहे, अशीच कृपा, सर्व गावाचे आशीर्वाद यावरती राहू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। श्री सद्गुरू विश्वासनंद महाराज आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये झाले 4 वर्षापासून शिक्षण घेत आहे। मला या शिबिरात राहिल्यामुळे मला फार म्हणजे फार हे गायनाची आवड लागली। आम्हाला सर्व गायन शिकवणारे, पखवा शिकवणारे आमचे तुकाराम महाराज चव्हाण माझे गुरुवार, मला सगळे श्लोक गायन शिकवणारे भाऊसाहेबजी महाराज पन्हाळकर आणि आम्हाला जे श्लोक ते शिकवणारे संदीप महाराज पन्हाळकर यांनी सर्वांनी मला चांगलं शिकवलं आणि मी त्यांच्या शिकवल्याचं काहीतरी करून आज मी तुमच्यासमोर बोलत आहे। मला शिबिरात राहिल्यापासून माझं घर जवळ आहे पण मी शिबिरात इतका आनंद लुटतो की मी घरीसुद्धा जात नाही। तुला या शिबिरामध्ये आनंद वाटतो, परंतु हा आनंद वाटताना तुला या शिबिरामध्ये गवळण असेल, अभंग असेल किंवा काय असेल ते काय शिकायला मिळालं? मला अभंग मिळाले, गवळण, हरिपाठ, भगवद्गीताचे श्लोक, पखवादाचे बोल सगळं शिकवण्यास। मला काही पखवादाचे बोल तुझ्याकडून ऐकायचे। पखवादाचे बोल, धा घी नत्ता घी गीता घी गीता, हे राधे अग राधे ग तुला पुसत घोंगडीवाला, हे राधे अग राधे ग तुला पुसत घोंगडीवाला, घोंगडीवाला ग कांबळीवाला ग घोंगडीवाला ग कांबळीवाला ग घोंगडी कांबळीवाला राधे तुला पुसत घोंगडीवाला, हे राधे अग राधे ग तो। प्रतिनिधी राजेंद्र मराठे, महाराष्ट्र न्यूज, शेवगाव अहमदनगर। व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज।